मुंबईला उडवण्याची पुन्हा धमकी. मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट. 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी. वीज बिल थकवल्यानं 12 राज्यात वीज पुरवठा खंडित करण्याचे पोसोकोचे आदेश. महावितरणवर लावलेले निर्बंध तातडीनं हटवल्यानं महाराष्ट्रावरचं वीज संकट तुर्तास टळलं. आयएमपीएसच्या धर्तीवर यूपीआय व्यवहारांवर फी लावण्याचा आरबीआयचा विचार. यूपीआयसाठी उभारलेल्या यंत्रणेचा खर्च वसूल करणार. सरकारी नोकरीत गोविंदांच्या आरक्षणाला अजित पवारांचा आक्षेप. नोकरीचे निकष कसे ठरवणार? भावनिक होऊन निर्णय घेऊ नका. मुख्यमंत्र्यांना अजित पवारांचा सल्ला. राज्यात पुढचे 3 दिवसात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता. कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागात मुसळधार पावसाचा इशारा. अमरावतीत दारूच्या नशेत शिक्षकाचा धिंगाणा. काकरमल गावातल्या जिल्हा परिषद शाळेतला प्रकार. विद्यार्थ्यांवर काय संस्कार होणार? ग्रामस्थांचा सवाल. छत्रपतींचा विचार म्हणजे